हॅलो एव्हरी वन एस स्मार्ट एज्युकेशनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत होप तुम्ही सगळेजण चांगलेच असाल आणि तुमचं प्रिपॅरेशन पण खूप चांगलं चाललं असेल आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये आपण एम एस सेट एक्झाम दोन हजार बावीस तेवीस जे की ट्वेंटी सिक्स मार्चला होणार आहे त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे तो बघणार आहोत जेणे कोणी अजून समजा अप्लाय केलेला नाही आहे तर हा व्हिडिओ फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांनी अप्लाय केलेला नाही आहे पण त्यांना अप्लाय करायचं आहे सो नॉट अप्लायड फॉर एम एस सेट देय नाव अँड दिस इज अ लास्ट चान्स बिकॉज टिल सेव्हन यू कॅन अप्लाय फॉर द एम एस सेट एक्झाम ओके जर समजा काही टेक्निकल एरमुळे नाहीतर कुठच्या भीतीमुळे जर समजा तुम्ही अप्लाय केलेला नसाल तर हा जो आहे तो शेवटचा चान्स आहे अप्लाय करण्यासाठी ज्याच्यात तुम्ही अप्लाय करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता तर जर तुम्ही सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाल तर तुम्ही तिथे बघू शकता स्टार्टिंगलाच की पब्लिक नोटीस रिगार्डिंग द अपडेट सिलेबस आहे आणि अप्लाय नाव असं दिले दिलं गेलं आहे ओके ज्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तिथे आहे ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म सबमिशन विथ द लीड फी इज फ्रॉम फर्स्ट डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी टू सेवन डिसेंबर ट्वेंटी ट्वेंटी अप टू द सिक्स पी एम आणि सेकंड आहे करेक्शन ऑर एडिटिंग इन अ ऑनलाइन ऍप्लिकेशन फॉर्म फ्रॉम एट डिसेंबर टू डिसेंबर लेट असं इथे का दिलेले आहे तर जी आपली ऍप्लिकेशन भरण्याची मुदत होती ती टिल थर्टी नोव्हेंबर पर्यंत होती राईट फ्रॉम टेन टू थर्टी होती ज्यामध्ये आपल्याला आपले ऍप्लिकेशनचे फॉर्म आहेत ते सबमिट करायचे होते जर समजा कोणी सबमिट अजून केलेलं नाही आहे तर त्यांच्यासाठी काय केलेलं आहे एक्सटेंड केलेली आहे डेट ओके पण एक्सटेंड केली आहे तर तुम्हाला लेट फी पण भरावी लागेल ओके ज्यासाठी जे फायव्ह हंड्रेड आहे ती लेट फी आहे जर समजा तुम्ही ओपन कॅटेगरीतून असाल तर तुमची जी ऍक्च्युअल फी आहे ती एट थाउ एट हंड्रेड आहे प्लस तुम्हाला फायव्ह हंड्रेड ऍड करायचे आहे ओके सो वन थाउजंड थ्री हंड्रेड तुम्हाला पे करावे लागतील आणि ही जी मुदत आहे ती फ्रॉम फर्स्ट टू सेवन पर्यंतचीच आहे आता समजा तुम्ही टेक्निकल किंवा समजा भीतीमुळे किंवा जे फर्स्ट टाइम अप्लाय करतात मुलं त्यांच्या मनात खूप भीती असते की एक्झाम क्लिअर नाही झाले तर आमचे जे फीज आम्ही भरत आहोत ती गेली तर रिस्क तर तुम्हाला घ्यावीच लागेल जर समजा एक्झाम क्लिअर करायची आहे तर ही रिस्क घ्यावीच लागेल ओके फी गेली तर असं चितणे ऐवजी विचार करा की तुम्ही समजा क्लियर झाला तर, तर करियर सेटल होईल तुमचं लाईफ जे आहे ते सेटल होईल त्यामुळे जर समजा या भीतीने फॉर्म भरला नसाल तर फॉर्म भरून घ्या जर समजा तुम्ही मास्टर्स मध्ये आहात आणि समजा तुमचा फर्स्ट इयर झालेला आहे आणि तुम्ही समजा डाउटफुल असाल की फॉर्म भरायचं की नाही भरायचं यामुळे समजा फॉर्म भरला नसाल तर तुम्ही पण भरू शकता कारण समजा फर्स्ट इयर झालेला आहे तुमचं ऑलरेडी दोन सेमेस्टर समजा झालेले आहेत मास्टरचे तर हे फॉर्म तुम्ही अवश्य भरू शकता काहीही प्रॉब्लेम नाही आहे ओके कारण ऍट द एंड ऑफ ज्यावेळी रिझल्ट वगैरे येईल त्यावेळी तुमचा जो सेकंड इयर आहे तो पण क्लिअर होऊन जाईल आणि तुम्हाला खूपच बेस्ट ऑपॉर्च्युनिटी असेल कारण दोन्ही रिझल्ट तुमच्या हातात असेल राईट right? सो so, त्यामुळे जर समजा तुम्ही फॉर्म भरलेले नसाल तर प्लीज फॉर्म भरून घ्या त्यानंतर जी आपल्या माइंडमध्ये आणखी एक नेगेटिव्ह विचार असतो ती तो, तो म्हणजे हा की फक्त तीनच मंथ राहिले आहेत स्टडी होईल का तर आधी मनात हा पॉझिटिव्ह विचार आणा की जर समजा मनामध्ये ठरवलं ना तर काहीही आपण करू शकतो तर थ्री मंथ इज अ लॉड ऑफ टाइम राईट थ्री मंथ म्हणजे विचार करा एका मंथला थर्टी डेज थे थे तुम्ही कसा वापर करणार हे तुमच्यावर आहे समजा थर्टी दिवस तुम्ही एन्जॉय करण्यात घालवले ना तर तुमच्याजवळ वेळच नाहीये पण समजा प्रत्येक दिवस तुम्ही वापरण्यात यूज केला तर तुमच्याजवळ खूप वेळ आहे तुम्ही इझिली ही एक्झाम जी आहे ती क्लिअर करू शकता आणि काहीही प्रॉब्लेम होणार नाही फर्स्ट मध्ये इझिली एक्झाम ही क्लिअर होऊन जाईल त्यासाठी तुम्हाला फक्त प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर थरली स्टडी करायचे आहे जे कन्सेप्ट रिपीट होत आहेत त्यांना थरली स्टडी करायचं आहे पहिल्यांदा त्याची हार्ड कॉपी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेबस बघायचा आहे देन कन्सेप्ट बघायचं आहे पूर्ण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स पेपर सॉल्व करायचे आहेत ते पूर्ण स्टडी करायचे आहेत आणि त्यानंतरच तुम्हाला प्रॅक्टिस एमसी क्यू सॉल्व्ह मी असं का बोलते कारण याच्यामुळे काय होईल ना ज्यावेळी तुम्ही प्रॅक्टिस एमसीक्यू प्रॅक्टिस एम सीक्यू करत राहता त्यामुळे काय होतं आपण पीवाय क्यू बघतच नाही त्यामुळे जे ॲक्च्युअल जे कन्सेप्ट आपल्याला स्टडी करायचे असतात ते आपण सोडून देतो कुठेतरी त्यामुळे प्लीज पी वाय क्यू पहिल्यांदा स्टडी करून घ्या सिलेबस पहिल्यांदा बघून घ्या अंडरस्टँड करून घ्या माहिती आहे की बायहाड करणं इथे इझी नाही आहे कारण आपण इथे बायहाड करू शकत नाही ओके सो बायहाडचा कन्सेप्ट इथे आपल्याला लागू होत नाही आहे त्यामुळे पी वाय स्टडी करा कन्सेप्ट स्टडी करून घ्या कन्सेप्ट अंडरस्टँड करून घ्या कुठची समजा इयर वगैरे असेल तर ती तुम्हाला स्टडी करावी लागतील ओके ती बायहाड करावी लागतील कारण इयर आपण आपले ऑन नाही घालू शकत राइट जे फुल फॉर्म आहेत किंवा इयर्स जे आहेत ती आपल्याला बाहेरच करावी लागतील तर या भीतीमुळे समजा फॉर्म भरला नसाल तर प्लीज फॉर्म भरून घ्या कारण 7 डिसेंबर 6 पीएम पर्यंत संध्याकाळी सहा पर्यंतच तुम्ही हा फॉर्म भरू शकता कारण असं खूप मुलांचं होतं की 7 डिसेंबरला ना 6 होऊन गेले तरी यांना माहितीच नसत सर त्यामुळे टाइम प्लीज लक्षात ठेवा कारण मुलांना असं वाटून जातं की बारा पर्यंत आपण भरू शकतो सेव्हन डिसेंबर ना मग बाराला सेव्हन डिसेंबर कंप्लीट होईल सो त्यावेळी भरू आपण बारा पर्यंत पण पर नाही ओन्ली सिक्स पर्यंत तुम्ही हा भरू शकता त्यामुळे प्लीज लक्षात घ्या की फर्स्ट टू सेव्हन पर्यंतच तुम्हाला हा शेवटची संधी आहे भीतीने समजा भरला नसाल तर प्लीज भरून घ्या मुळे जर समजा टेक्निकल एरर वगैरे कुठला आला असेल तर तुम्ही तो कमेंट सेक्शनमध्ये टाकू शकता मी सॉल्व करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन ओके आणि जर समजा एखादा प्रॉब्लेम झाला असेल किंवा मिस्टेक झाली असेल फॉर्ममध्ये तर त्यासाठी करेक्ट करायला पण आपल्याला वेळ दिलेला आहे दोन दिवस देतात ते जे की एट डिसेंबर टू टेन डिसेंबरपर्यंत आपल्या जवळ आहेत ओके सो एट नाईनला आपण काही समजा मिस्टेक झाले तर आपण चेक करू शकतो राईट समजा काही तुम्ही एड्रेस चुकीचा घातला असेल किंवा तुमचं नाव चुकीचं झालं जा असेल किंवा मार्क्स चुकीचे झाले असेल तर सर्व काही करेक्ट करायला जवळ दोन दिवस असतातच त्यामध्ये आपण चेक करून घ्यायचं आहे ओके आय होप हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला युजफुल पडला असेल स्पेशली द वान हु इज नॉट अप्लायड येट तुमच्यासाठी ही शेवटची संधी प्लीज अप्लाय करून घ्या आणि जर समजा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटून जाईल ज्यामध्ये जा मी टीचिंग ॲप्टिट्यूड रिसर्च ॲप्टिट्यूड कम्युनिकेशन ऑलरेडी कंप्लीट झालेले आहेत पी वाय क्यू यांच्यावर आणि ऍट प्रेझेंट आय सी टी हा युनिट माझा चालू आहे ज्याच्यावर मी ट्वेंटी ट्वेंटी वन आणि ट्वेंटी ट्वेंटी याच्यावर ऑलरेडी एम क्यू टाकले आहेत टू थाउजंड नाईन्टीन एटीन याच्यावर पण मी सी क्यू टाकणारच आहे जर समजा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये लिहून पाठवा आणि पेपर वन प्लस कॉमर्स पेपर टू साठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा ओके टिल देन कीप वॉचिंग किप लानी